मागील भागात आपण रेषाखंडाच्या लंबदुभाजकाचे प्रमेय आणि त्याचा व्यत्यास या दोघांचा अभ्यास केला. आज आपण या भागात कोण दुभाजकाचं प्रमेय काय असतं आणि त्याचा व्यत्यास काय असतो आणि त्याची सिद्धता कशी मांडायची याबद्दलची माहिती मिळवणार आहोत. तर बघा मग कोण दुभाजकाचं प्रमेय आणि त्याचं विधान काय सांगतं आपल्याला. कोण दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या कोणाच्या भुजांपासून समदूर असतो. म्हणजे एखाद्या कोणाचा कोण दुभाजक दिला असेल तर त्याच्यावर असणारा कोणताही बिंदू हा त्या कोणाच्या बाजूंपासून समान अंतरावर असतो. एक आकृती आपल्या समोर आहे, एक कोण काढलेला आहे, त्या कोणाचा कोण दुभाजक आहे, त्याच्यावर एक बिंदू आहे आणि आपलं साध्य आपल्याला सिद्ध करून दाखवायचं. तर मग बघा पक्षाने साध्य आपण तयार करूया विधानाची मदत घेऊन. कोण दुभाजकावरील प्रत्येक बिंदू इथपर्यंतचा भाग आपल्या पक्षात घ्यायचा आहे. कोण दुभाजकावरील प्रत्येक बिंदू, मग कोण कोणता, त्याचा दुभाजक कोणता आणि त्याच्यावरचा बिंदू कोणता एवढं सगळी माहिती या ठिकाणी आपल्या पक्षात लिहायची. कोणता कोण आपण काढलेला आहे, कोण पी क्यू आर, त्याचा कोण दुभाजक कोणता आहे किरण क्यू एस, त्याच्यावर कोणता बिंदू घेतला आहे ए आणि ए पासून आपण लंब टाकलेले, इथपर्यंतची माहिती पक्षात समाविष्ट करायची. मग बघा पक्ष कोण पी क्यू आर मध्ये किरण क्यू एस हा किरण क्यू एस हा कोण पी क्यू आर चा कोण दुभाजक आहे आणि ए हा त्या किरण क्यूएस वरील एक बिंदू आहे. बिंदू ए हा किरण क्यूएस वरील एक बिंदू आहे आणि दोन लंब आपण टाकलेत बघा. रेख ए बी लंब किरण क्यू बी व रेख ए सी लंब किरण क्यू आर हे झालं आपलं पक्ष. एक कोण, त्याचा दुभाजक, त्याच्यावर एक बिंदू आणि दोन लंब. आता साध्य काय आपलं बघा. इथून इथपर्यंतचा त्या कोणाच्या भुजांपासून तो बिंदू, प्रत्येक बिंदू म्हणजे कोणता बिंदू ए हा त्याच्या भुजांपासून म्हणजे क्यूपी पासून आणि क्यू आर पासून समान अंतरावर आहे. म्हणजेच हे लंब अंतर जे आपण टाकलेलं आहे ए बी आणि ए सी हे दोघं समान आहेत. हे दोघं समान लांबीचे आहेत हे आपल्याला सिद्ध करून दाखवायचं. तर सिद्धतेकडे जाऊया. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोण ह्या प्रकरणातील कोणत्याही प्रमेयाची सिद्धता आपण कसोटींचा उपयोग करून लिहितो. मग या ठिकाणी सुद्धा आपल्याला दोन त्रिकोण दिसत आहेत. हे दोन त्रिकोण आपल्याला कोणत्या तरी एका कसोटीनुसार एकरूप दाखवायचे, दिलेल्या माहितीचा उपयोग करून आणि त्यांचे संगत घटक एकरूप असतात म्हणून आपलं साध्य त्या ठिकाणी सिद्ध करायचे. मग बघा दोन त्रिकोण कोणते कोणते त्यांच्यापासून आपण सुरुवात करूया. त्रिकोण ए बी क्यू व त्रिकोण ए सी क्यू मध्ये
त्रिकोण ए बी क्यू व त्रिकोण ए सी क्यू मध्ये कोणते कोणते घटक एकरूप आहेत त्यांची यादी आपण करूया. त्रिकोण ए बी क्यू व त्रिकोण ए सी क्यू मध्ये कोण दुभाजक आहे म्हणून हे दोन्ही कोण एकरूप आहे. कोण बी क्यू ए एकरूप, कोण ए सी क्यू आपलं ए क्यू सी का, तर क्यू एस हा कोण बी क्यू आर चा दुभाजक आहे असं आपल्याला पक्षात सांगितलेलं आहे. म्हणून याचं कारण पक्ष. त्यानंतर आपण रचना केलेली या ठिकाणी लंब टाकले आहेत दोन, म्हणजे हा कोण नव्वद अंशाचा आहे हा कोण नव्वद अंशाचा आहे. कोण क्यू बी ए किंवा ए बी क्यू ए सी क्यू, कारण रचना लंब टाकलेले आहेत आपण म्हणून किंवा पक्षात आपण ते लिहून घेतले म्हणून. तिसरा एक रूप घटक आपल्याला या ठिकाणी दाखवायचा आहे तो म्हणजे हे सामायिक बाजू बघा. रेख ए क्यू एक रूप रेख ए क्यू सामायिक भुजा. आता या ठिकाणी बघा दोन त्रिकोणांमध्ये शिरोबिंदूंमधील एकास एक संगतीनुसार पहिल्या त्रिकोणाची एक बाजू, त्या बाजू समोरील कोण आणि त्या बाजू लगतचा कोण. पहिल्या त्रिकोणाची एक बाजू, त्या बाजू लगतचा कोण, त्या बाजू समोरचा कोण, हे दुसऱ्या त्रिकोणाची एक संगत बाजू, त्या बाजू लगतचा एक कोण आणि त्या बाजू समोरचा एक कोण यांच्याशी अनुक्रमे एकरूप आहेत. म्हणून त्रिकोण ए बी क्यू एक ग्रुप असेल त्रिकोण ए सी क्यू शी बाको कसोटीनुसार. आणि जर का समजा दोन त्रिकोण एकमेकांशी एकरूप असतील, तंतोतंत जुळत असतील, तर त्यांच्या शिरोबिंदूंमधील एकास एक संगतीनुसार उरलेल्या बाजू आणि उरलेले कोण एकरूप असतात. आणि म्हणून याची उरलेली बाजू आहे तुमची ए बी. ए बी बाजू घेतली आपण, याची बाजू ए सी घेतली, म्हणजेच रेख ए बी एकरूप असेल रेख ए सी शी, कारण एकरूप त्रिकोणांच्या संगत भुजा. आणि आपलं साध्य या ठिकाणी सिद्ध झालं की कोण दुभाजकावरील ए हा बिंदू बाजू क्यू पी आणि बाजू क्यू आर पासून ए बी आणि ए सी एवढ्या अंतरावर आहे आणि हे दोघं अंतर एकरूप आहेत, म्हणजे समान लांबीचे आहेत, म्हणजे तो समदूर अंतरावर आहे, हे आपलं साध्य या ठिकाणी सिद्ध होते. कोण दुभाजकाच्या प्रमेयाचा दुसरा भाग म्हणजेच कोण दुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यास. काय विधान बघायचं, कोणाच्या भुजांपासून समदूर असलेला म्हणजे समान अंतरावर असलेला प्रत्येक बिंदू त्या कोणाच्या दुभाजकावर असतो, म्हणजे एखाद्या कोणाच्या दोन बाजूंपासून सारख्या सारख्या अंतरावर असलेला बिंदू म्हणजे अंतर्भागात असलेला एखादा बिंदू असा असेल की तो त्या कोणाच्या दोघं बाजूंपासून सारख्याच अंतरावर असेल, तर तो बिंदू त्या कोणाच्या बरोबर कोण दुभाजकावर असतो हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करून दाखवायचे. तर त्यासाठी आपण पक्ष साध्य सिद्धता बघूया. एक आकृती आपल्या समोर आहे, या प्रमेयाच्या विधानाचे दोन भाग आपल्याला करायचे आहेत. कोणाच्या भुजांपासून समदूर असलेला प्रत्येक बिंदू इथपर्यंतचा भाग आपल्याला पक्षात घ्यायचा आहे आणि तोच बिंदू कोणाच्या दुभाजकावर असतो हा दुसरा भाग आपल्याला साध्यात घ्यायचं आहे.
मग या ठिकाणी आपल्याला आता पक्ष कसं तयार करायचं बघा. कोणाच्या भुजांपासून, आता कोणाच्या भुजांपासून कोण कोणता घेतलाय आपण, कोण पी क्यू आर, या कोणाच्या भुजांपासून ए हा बिंदू म्हणजे ए बी हे अंतर आणि ए सी हे अंतर समान आहे असं आपल्याला ठिकाणी पहिल्यांदा पक्षामध्ये नमूद करायचंय. मग बघा कोण पी क्यू आर मध्ये पक्ष बिंदू ए हा कोण पी क्यू आर च्या आंतरभागातील एक बिंदू आहे. बिंदू ए हा कोण पी क्यू आर च्या अंतर्भागातील एक बिंदू आपण घेतला आणि ह्या बिंदूचे या भुजेपासूनचे अंतर आपण ए बी हा लंब टाकला क्यूपी वर, तसेच ए सी हा लंब टाकला क्यू आर वर आणि ए बी बरोबर ए सी हे दोघं अंतर समान आहेत, समदूर असलेला ए हा बिंदू आपण घेतला. म्हणजे बिंदू ए हा पी क्यू आर च्या अंतर्भागातील एक बिंदू असून ए बी लंब क्यूपी आहे, ए सी लंब क्यू आर आहे आणि ए बी आणि ए सी दोन्ही अंतर कसे समान आहे. तर आपलं साध्य काय बघा, किरण क्यू डी हा कोण पी क्यू आर चा कोण दुभाजक आहे, किरण क्यू डी हा कोण पी क्यू आर चा दुभाजक आहे, म्हणजेच या क्यू डी मुळे तयार होणारे दोन्ही कोण समान मापाचे आहेत, एकरूप आहेत हे आपल्याला सिद्ध करून दाखवायचे. म्हणजेच कोण पी क्यू डी एकरूप आहे कोण आर क्यू डी शी हे आपलं साध्य आहे. मग सिद्धतेसाठी पुन्हा एकदा आपल्याकडे दोन त्रिकोण आहे आणि ह्या दोन त्रिकोणांमध्ये आपल्याला एक कसोटी वापरायची आहे आणि दोन्ही त्रिकोण एकरूप दाखवायचे. मग बघा सिद्धता, कोणते कोणते दोन त्रिकोण आपल्या समोर आहेत त्यांचे नावं लिहून घेऊया. त्रिकोण ए क्यू बी व त्रिकोण ए क्यू सी मध्ये, त्रिकोण ए क्यू बी व त्रिकोण ए क्यू सी मध्ये कोणते कोणते घटक एकरूप आहेत त्यांची यादी करूया. प्रथमतः ए बी रेख ए बी एकरूप रेख ए सी पक्ष, कारण पक्ष. त्यानंतर रेख क्यू ए एकरूप रेख क्यू ए, सामायिक भुजा आणि हे दोन त्रिकोण काटकोन त्रिकोण आहेत. दोन्ही त्रिकोण काटकोन त्रिकोण आहेत, कोण ए बी क्यू एकरूप कोण ए सी क्यू बरोबर प्रत्येकी 90-90 अंश आहेत. आणि मग काटकोन त्रिकोणामध्ये ए क्यू हा कर्ण आहे आणि ए बी आणि ए सी या दोन भुजा आहेत. मग दोन काटकोन त्रिकोणांमध्ये पहिल्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि एक भुजा, दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि एक संगत भुजा यांच्याशी अनुक्रमे एकरूप असतील,
तर दोन्ही त्रिकोण एकमेकांशी एकरूप असतात म्हणून त्रिकोण ए क्यू बी एकरूप असेल. त्रिकोण ए क्यू सी शी कारण कर्णभुजा कसोटी कर्णभुजा कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण एकरूप असतील तर त्यांचे उरलेले कोण एकरूप असतात आणि म्हणून उरलेल्या कोणांमध्ये आपण घेऊया कोण ए क्यू बी एकरूप कोण ए क्यू सी एकरूप त्रिकोणांचे संगत कोण आणि ए क्यू बी हा कोण म्हणजेच काय ए क्यू बी म्हणजेच पी क्यू ई म्हणजेच पी क्यू डी. मग या ठिकाणी हा जो ए क्यू बी आपण घेतलेला आहे या ए क्यू बी ला आपण काय म्हणू शकतो डी क्यू पी म्हणू शकतो किंवा कोण पी क्यू डी म्हणू शकतो म्हणून कोण पी क्यू डी एकरूप असेल कोण आर क्यू बी शी. हे आपलं साध्य या ठिकाणी सिद्ध होतं म्हणजेच ए हा बिंदू कोण पी क्यू आर च्या दुभाजकावर आहे म्हणून ए हा जो बिंदू आहे कोण पी क्यू आर च्या दुभाजकावर आहे हे आपलं साध्य या ठिकाणी सिद्ध होते.